दिवशी ती जन्मली त्या दिवशी मी आई झाले आणि तुझे अंकल पप्पा। उद्या सीमाचा बर्थडे आणि मला कॅनडाला रात्री 12 वाजता सीमाचा बर्थडे तिच्या सोबत सेलिब्रेट करायचा आहे। हे काय तुम्ही एकटेच बर्थडे सेलिब्रेट करणार आहात का? सीमा जरा इकडे पण बघ, तू इथे नाहीस तर तुझ्या मम्मा पप्पांनी तुझ्यासाठी आपल्या हाताने केक बनवलाय। सीमाच्या जागी भारती आम्हाला मुलीच्या रूपात मिळाली। हो खरंच भाऊ, तुम्ही भारतीची अजिबात काळजी करू नका। मी माझ्या रूम मध्ये जेव्हा असते ना तेव्हा असं वाटतंय की आत्ता सुनबाई येईल। नंतर लक्षात येतं की सुनबाई तर इथे नाहीच आहे। आई वहिनी तर फक्त 2 दिवसांसाठी गेली, येईल ती। तू तुझ्या आंटीची काळजी घे, पण लक्षात ठेव आपलं घर हे आपलं असतं आणि आम्ही सगळे जण तुझे इकडे वाट पाहतोय। आणि हो, तुझ्या आंटीलाही सांग मी लवकरच त्यांना भेटायला येईन। अहो आंटी, हे तुम्ही काय करताय? एक तर तुमची तब्येत ठीक नाहीये, सोडाय सगळं, तुम्ही आतमध्ये जाऊन आराम करा, मी करते सगळं। अगं असं कसं होईल, तू आमच्या घरात राहते याचा अर्थ असा नाही ना की तुझ्याकडनं आम्ही सर्व कामं करून घ्यायची। अच्छा, तर मी आता तुमच्याकडे पाहुणे म्हणून राहू? कुणी सांगितलं? तू तर आमच्या घरी मुलगी म्हणून राहणार आहेस। तर मग आंटी, मुलगी असल्याचं कर्तव्य तरी पार पाडू द्या। एखादी मुलगी आपल्या आईला आजारी असताना काम करू देईल का? अगदी खरं तेच बोलते ही। गुड मॉर्निंग अंकल। गुड मॉर्निंग बेटा, कशी आहेस? एकदम मजेत। भारती बेटा, जेव्हापासून सीमा या घरातून गेली आहे हे घर सुन सुन वाटू लागलं होतं, पण जेव्हापासून तू आलीस तेव्हा असं वाटतं की ही पोकळी आता भरून निघेल। बेटा तू इथे काही कर किंवा नको करूस, पण आम्हाला तर हेच हवंय की तू फक्त आमच्या बरोबर राहावीस, आमच्या जवळ राहावीस, आमच्या घरात राहावीस। ठीक आहे बाळा, तू तुझ्या आंटीची काळजी घे, पण एक लक्षात ठेव आपलं घर हे आपलं असतं आणि आम्ही सगळे जण तुझे इकडे वाट पाहतोय। कसला विचार करतेस? काही नाही आंटी, ते तुम्हा दोघांचं प्रेम पाहून मला मम्मा पप्पांची आठवण आली।
जर आम्ही तुला आमची मुलगी मानलंय तर तू पण आम्हाला तुझ्या मम्मी पप्पांच्या जागेवर समज ना. आणि हो, आता तुला कुठेही पेंगे सारखं राहायची काहीही गरज नाहीये. अगं, आपलं घर असताना कोणी कुठे पेंगे सारखं का बनून राहावं? जा जाऊन सांग त्या लोकांना आणि सर्व सामान घेऊन ये तुझ्या इकडे. भारती बेटा, उद्या जर सीमाला हे कळलं की तिचं स्वतःच घर असून देखील तू कोणा दुसऱ्यांच्या घरात पेईंग गेस्ट म्हणून राहत असशील तर काय विचार करेल ती? कसा केला हा आघात, काय नाव देऊ मी ह्याला, असं घडवलं का हे नात? आता जिझून सहन करायचं आहे, शांतताही ना सांगे कुठे मनातली इच्छा, परीक्षा ही परीक्षा. सीमा, सीमा, हे काय बाळा, तू तू परत कसला विचार करायला लागलीस? आंटी, विचार करण्याशिवाय आता माझ्याकडे आहेच काय? माणूस तर आपल्या डोळ्यात भविष्यात येणारी स्वप्न घेऊन जगत असतो, पण माझ्या डोळ्यात तर फक्त अश्रूच राहिलेत. या अश्रूंनी माझ्या स्वप्नांना कधी वाहून नेलं मला कळलंच नाही. सीमा, तुला हे असं उदास बघून मला खूप दुःख होत आहे. हे बघ बेटा, आयुष्य म्हणजे फक्त उदासी असं तर नाहीये. हो अंकल, जेव्हा मी इथे कॅनडात आले होते तेव्हा या चेहऱ्यावर उदासी नव्हती, माझ्या डोळ्यात खूप स्वप्न होती. हेच तर जीवन असतं बाळा, जोपर्यंत आयुष्य आहे आपल्या डोळ्यात स्वप्न दिसायलाच हवीत, परंतु आयुष्याबरोबर अशी अट नसायला हवी की प्रत्येक स्वप्न हे पूर्ण झालंच पाहिजे. स्वप्न तुटतात, भंग पावतात, पण तरी सुद्धा त्यांना आपल्या डोळ्यांनी पाहावंच लागतं. हेच तर जीवन आहे, हे जीवनाचं खरं सत्य आहे. उदास नाही व्हायचं बाळा. आंटी, जीवनाच्या या सत्याला सामोरं जाण्यासाठी जगतीये. माणूस तर आपल्या सुखांच्या मागे चालता चालता न जाणे कुठून कुठे पोचतो, पण हे नशीबच आहे की जे सुख मिळू देत नाही. बेटा सीमा, तू जीवन समजूनच घेतलं नाहीयेस. जो जीवनाचा अर्थ म्हणजे फक्त सुख समजतो त्याने जीवनाचा खरा अर्थ समजूनच घेतला नाही. जीवनाचा अर्थ म्हणजे फक्त सुखच नाही, जीवनाचा अर्थ असतो संघर्ष. प्रत्येक माणसाला आयुष्यामध्ये संघर्ष करावाच लागतो, संकटांशी त्याला लढावंच लागतं. आणि बेटा, तू जे हे या दुःखात स्वतःला लोटून दिलंयस ना, ते फक्त यासाठीच की तुला असं वाटतंय की
नात्यांमध्ये धोका आणि दुःख फक्त तुलाच मिळालं. अगं जर बघायचंच असेल, विचार करायचाच असेल तर त्यांच्या बाबतीत कर जे तुझ्यापेक्षाही जास्त दुःखी आहे. अंकल, स्वतःच्या दुःखाचाच ओझ उचलता येत नाहीये तर कोणा दुसऱ्याच्या दुःखाचं ओझ कसं काय उचलू? हे बघ बेटा, ही लढाई तर तुलाच लढावी लागते. मी इथल्या वुमन राईट्स असोसिएशन मध्ये बोललेलो. तू ठरवलंस तर मोहनीश आणि मीनाक्षीला धडा शिकवू शकतेस. तुझ्यावर झालेल्या एकेका अत्याचाराचा बदला घेऊ शकतेस. आणि जर तू ठरवलंस तर मीनाक्षी कुणाला तोंड दाखवण्याच्याही लायकीची राहणार नाही. तू तुझ्या अधिकारांसाठी भांडू शकतेस. इथला कायदा तुला त्यांच्या संपत्तीमध्ये तुझा हिस्सा मिळवून देऊ शकतो बेटा. अहो तसं नाही अंकल, मला कोणतीही संपत्ती नकोय. इतकं तर माझ्या मम्मी पप्पांनी मला शिकवलंय की पैशाने सुख नाही विकत घेतायत. आणि जर आयुष्यच उद्ध्वस्त होण्याच्या वाटेवर असेल तर ही संपत्ती काय कामाची? अंकल, मला फक्त इतकंच हवंय की लवकरात लवकर मी मम्मी पप्पांच्या जवळ जाऊ शकेन. मला इंडियाला परत जाता यावं बस. तू जे म्हणतेस ते खरं आहे सीमा, पण तू इंडिया कशी जाऊ शकशील बाळा जोपर्यंत तुझा पासपोर्ट तुझ्या हातात नाहीये? आपल्याला तर हा विचार करायलाच हवा ना की मीनाक्षीला कसं दबावात टाकता येईल ज्यामुळे ती हिचा पासपोर्ट परत देईल. कोणालाही दबाव टाकण्याची गरज नाही. सीमाला इंडियात पाठवण्याचा सर्व बंदोबस्त मी करेन आणि सीमाचा पासपोर्ट पण मी घेऊन येईन. सीमा, तू कॅनडाला माझ्यामुळे आली होतीस ना? मी तुला इथे कोणतंच सुख नाही देऊ शकलो. पण नाईलाज म्हणून मी तुला इथे राहू नाही देणार. तुला इंडियाला जायचंय, तुला इंडियाला मी पाठवेन. तुला तिथे पाठवायची जबाबदारी माझी. सीमाला इंडियात पाठवण्याची जबाबदारी आमची आहे. पण हो, या गोष्टीचं दुःख नक्कीच आहे की इथे तिला काय काय सहन करावं लागलं. किती दुःख भोगलंय बिचारीने, या गोष्टीचं दुःख मला नक्कीच वाटत राहील. आणि हे सगळं काही फक्त मोनिश, तुझी आई स्वतःच्या मुलासाठी सून घेऊन आली खरी, मुलाची आई पण झाली ती, परंतु एका मुलीची आई होऊन तिच्या दुःखांना तिच्या अश्रूंना नाही पाहू शकली ती. खेद वाटतो. मी नाही समजू शकत आदर्श. अरे समजत तर तुला नाहीये. जर सुनेच्या आंटीची तब्येत ठीक नाहीये तर आपलं कर्तव्य नाहीये का की आपण त्यांना पाहायला जावं? अगं जायला पाहिजे आई, पण ही काही वेळ आहे का कुणाच्या घरी जाण्याची? आणि ते लोक भारतीचे अंकल आंटी आहेत, मम्मी पापा नाहीयेत. पण आदर्श, जर भारती वहिनी त्यांना इतकं आपलं मानते तर मग त्यांना वाईट नाही वाटणार की आपण त्यांना पाहायलाही गेलो नाही? ठीक आहे ठीक आहे, एक काम करतो, मी उद्या तुम्हाला स्वतःच घेऊन जातो. ओके. अरे पण बाळा, तूच मला सांगितलं होतंस ना की उद्या सकाळी तुला कुठल्या प्रोड्युसरच्या ऑफिसमध्ये जायचंय.
हो आई, एक काम करूया ना, उद्या प्रोड्युसर बरोबरची मीटिंग संपल्यानंतर मी तुम्हाला घेऊन जाईन. अरे आदर्श बाळा, मी अजूनही तुला सांगतेय की तुझ्याकडे वेळ नसेल तर मला पत्ता दे, मी त्यांच्याकडे जाऊन येईन. आई मी पत्ता कसा लिहून देऊ शकतो? मी भारती बरोबर त्यांच्या घरी गेलो होतो नक्की, पण तिथल्या गल्लीचं नाव, घराचा नंबर मला नाही माहीत. मी लिहून नाही देऊ शकत, पण मी तुम्हाला तिथे घेऊन जाऊ शकतो. एक काम करूया, प्रोड्युसरच्या ऑफिसमधून मी परत येईन ना, तेव्हा मी तुम्हाला तिथे घेऊन जाईन. ठीक आहे. लग्न तर केलंय याने, पण नाती कशी काय सांभाळली जातात याचं काहीच ज्ञान नाहीये. ह्या मुलाला लग्नाचा खरा अर्थच कळला नाहीये. लग्नाचा अर्थ आहे दोन मन एकत्र येणं, दोन आत्मा एक होणं. लग्नाचे सात फेरे घेताना मी सीमाला वचन दिलं होतं की मी तिला आयुष्यातील सर्व सुख देईन. मी सीमाशी लग्न करून तिला इथे घेऊन तर आलो, पण तिला कोणतेही सुख नाही देऊ शकलो. एक मुलगी जेव्हा कोणाबरोबर फेरे घेत असते, त्यावेळी न जाणो किती स्वप्न तिच्या डोळ्यासमोर येत असतात, न जाणो सीमाने किती स्वप्न पाहिली असती, काय काय विचार केला असेल, पण मी तिचं कोणतं स्वप्न पूर्ण नाही करू शकलो. मोनीश, मी शिक्षण घेण्याबद्दल तुम्हाला काही हरकत आहे? माझी काहीच नाही. मग प्लीज तुम्ही जाऊन मम्मीशी बोला ना की जर तुम्हाला माझ्या शिक्षणाबद्दल काही हरकत नाहीये तर त्या का मनाई करतायत? सॉरी सीमा, मी मॉमला जाऊन नाही समजावू शकत, कारण जर तिने काही निर्णय घेतलाय तर तो कोणीही नाही बदलू शकत. ती कोणाचंच ऐकणार नाही. प्लीज तू इथे हा शिक्षणाचा विचार डोक्यातून काढून टाक. कदाचित देवाने मला या योग्यतेचं बनवलंच नाही की मी एक चांगला पती होऊ शकेन. पण एक चांगला माणूस तर होऊ शकतो. मला कोणत्याही परिस्थितीत सीमाची मदत करायची आहे, पण कशी मदत करू शकतो मी? मॉम तर कोणत्याही परिस्थितीत हे समजून घेण्याच्या तयारीत नाही. किती हैराण करणारी गोष्ट आहे की मॉम पण एक स्त्री आहे, पण तीच सीमाची शत्रू होऊन बसली. पण मी माझं वचन नक्की पूर्ण करेन. मग काही करावं लागलं तरी चालेल. सीमाचा पासपोर्ट घेऊन मी स्वतःच तिच्या ताब्यात देईन. मग मॉमच्या कपाटातून तो पासपोर्ट मला चोरावा लागला तरी चालेल. मी सीमाला इंडिया तिच्या आई वडिलांकडे पाठवणारच. भारती तिथे पेईंग गेस्ट म्हणून राहते खरी, पण माझ्या एक गोष्ट लक्षात येत नाहीये की त्या लोकांना पेईंग गेस्ट ठेवण्याची गरजच काय? आजकाल तर लोक पेईंग गेस्ट म्हणून मुलींना ठेवतातच, आणि मुलगी आहे सोबत राहिली तर नुकसान काय आहे? असं असेल की विचार करत असतील चार पैसे घरात येतील. तुला समजत नाहीये, मी पाहून आलोय. अगं भरलेलं घर आहे, बिझनेस फॅमिली आहे. शेवटी त्या लोकांना घर भाड्याने द्यायची किंवा पेईंग गेस्ट ठेवण्याची गरजच काय? अच्छा, अगं भारती ये, यांच्या मनात बरेच प्रश्न आहेत आणि यांची सर्व उत्तरं तूच देऊ शकतेस. ये. आंटी, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर नसतं. तुम्ही पाहिलंच असेल, रस्त्यात जर कोणाला धडक लागली किंवा कोणाचा ऍक्सिडेंट झाला तर कोणीही त्या माणसाचं प्राण वाचवण्याचा प्रयत्न करतो, त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो. पण त्यावर हा प्रश्न नाही उपस्थित केला जात ना की त्या भल्या माणसाने त्याला मदत का केली,
त्याला हॉस्पिटलमध्ये का नेलं? अंकल, काही गोष्टी मनाशी जोडलेल्या असतात. समजलं. त्या लोकांनी तुला फक्त पेईंग गेस्ट म्हणून नाही ठेवलंय. त्या लोकांनी मला काय समजून ठेवलंय हे तर मलाही माहित नाहीये. पण इतकं नक्कीच माहितीये की तिथे सगळ्यांना मी हवी आहे. ते तर मी स्वतः पाहिलंय, माहितीये. पाहिलत ना, मग इतके प्रश्न कशाला विचारताय? अहो, एखाद्या एकट्या मुलीला कोणी आसरा दिला, मदत केली, तर ती तर त्या लोकांची माणुसकी झाली. हो हो बाबा, ठीक आहे, समजलो. समजलो की जर चुकून माझ्या तोंडातून चुकीचा प्रश्न निघाला ना, तर समजायचं की माझं काही. अगदी बरोबर. जा भारती, तू तुझं सामान घेऊन संध्याकाळपर्यंत परत ये, आम्ही तुझी वाट पाहतोय. वाट पाहून पाहून थकलो. बुद्धी सांगत होती की तू नाही येणार, पण मन सांगत होत की तू येणार. आणि बघ, तू आलास. दिल तो बच्चा है जी, थोड़ा कच्चा है जी. उभा कायस? बस. गुप्ता जी, मी हे जाणूनच इथे आलोय की तुम्ही जाणून बुजून माझं नुकसान करण्याचा प्रयत्न करताय ना. हे पण काही सांगायची गोष्ट आहे? तुला तर चांगल्या प्रकारे माहितीये की माझ्या मुलीवर मी किती प्रेम करतो. आता अश्रूंचा बदला मी अश्रूंनीच घेणार. माझ्या मुलीला तू अश्रू दिलेस, आता तू स्वतःच ठळत बस अश्रू. तुमच्या न मानण्याने ते मंगळसूत्र खोटं तर नाही होणार ना, जे आदर्शच्या नावाने भारतीने स्वतःच्या गळ्यात घातलंय. मंगळसूत्र गळ्यात घातल्याने आणि सरकारी कागदांवरती सह्या करून कोणतंही लग्न नाही होत. लग्न तर सात जन्मांचं बंधन असतं आदर्श. आणि जर खरं सांगायचं म्हटलं ना आदर्श, तर आपण हे खोटं नाटक करून लग्नासारख्या पवित्र नात्याचा अपमान केला आहे. कुणाचा अपमान नाही केलाय. अगं भारती, आपण जे काही केलं आहे ना ते फक्त नाईलाज म्हणून केलंय. पण शेवटी हे खोटंच आहे ना आदर्श. आणि खोट्या मार्गावर चालून माणूस स्वतःला या खोट्याच्या भोवऱ्यात फसवून घेतो. एक खोटं लपवण्यासाठी कितीतरी खोटी बोलावी लागतात. आणि मला आता या खोट्या मार्गावर नाही चालायचं आदर्श. प्लीज आदर्श, प्लीज आदर्श, प्लीज.